विष्णु सदन सांडी देहिक बंधन काव्य विष्णु सदन जोड़ी भाविक स्पंदन काव्य विष्णु सदन दत्ताश्रय आचरण श्री शांताय नमः। एक घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे। चला एका अशा घरात। गोष्ट अशा होत्या की आधी मी रस्लिंग करत होतो, अजून पण करतोय, पण आयुष्याला एक नाही का मार्ग दाखवणार कोणी जर व्यक्ती असं माझ्या आयुष्यात झालंय, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून की तुमचे विचार कसे पाहिजे, तुम्ही तुमचे ध्येय कसे ठेवले पाहिजे, किंवा तुमच्या ध्येय साध्य करण्यामध्ये की कशा प्रकारची शुद्धता पाहिजे, किंवा चांगले शुद्ध विचार कसे अशुद्ध विचार कशापासून आपण जे आता यूट्यूब वगैरे इकडं पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या याच्या पलीकडे याच्यावरती जाऊन सुद्धा ध्यान धारणा त्याच्यावरती अजून काय बऱ्याच गोष्टी मी याच्याकडून शिकलो आणि त्या गोष्टीचा मला माझ्या आयुष्यात खूप जास्त फायदा झाला आणि फायदाच नाही पण माझ्या आयुष्याचा आहे ना रास्ता असा वेगळाच बदलून गेला, खूप चांगल्या मार्गाला मी आलो आहे। मला ज्या ज्या गोष्टी हाय लेवलच्या म्हणजे मी जेव्हा 2014 भारतीय झालो तेव्हा आलो गेलो होतो पण मला त्याच्यानंतर ठरवलं होतं की मला WWE जायचं, लवकरच मी WWE जाईल, तर ते साध्य अचीव करण्याच्या वाटचालीत करताना ना मला बरेच अडचण येत होती की आपले ध्येय साध्य कसे करायचे, ते टार्गेट फिक्स कसे करायचे, हे करत असताना मला यांच्याकडून खूप खूप चांगला असा मार्ग आला आहे ना, असं कोणी वाटाड्या असते की चांगल्या पद्धतीचा त्रास दाखवणार हे जेव्हापासून ते गुरु माझ्या आयुष्यात आले तेव्हापासून माझं आयुष्य बरंच चेंज झालं। आज गुरु पौर्णिमेनिमित्त मी आता सध्या जयपूरला असतो, त्यानिमित्त इकडे आलो आणि आनंदाची बातमी ही की आज गुरु पौर्णिमेनिमित्त मी माझं नवीन घर पण बुक केलं आहे, लवकर तुम त्याचप्रमाणे डेअरिंग केली थोडीशी छोटीशी लवकरच पूर्ण होईल ती अशी बातमी मी असल्यावर तेच की त्यांचे आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत राहतील आणि मला योग्य गाईडलाईन भेटेल मार्गदर्शन भेटेल याचा पक्ष आहे। धन्यवाद।